नमस्कार, मी विशाल परदेशी। बातमी आणि बरंच काही मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। सुरुवात करूयात कुलभूषण जाधव यांच्या बातमीने। महत्त्वाची बातमी, कुलभूषण जाधव यांना मोठा दिलासा मिळाला आहे। फाशी विरोधात त्यांना आता पाकिस्तानमध्ये दाद मागता येणार आहे। पाकिस्तानमधील सुधारित कायद्याचा त्यांना लाभ मिळणार आहे। आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा नवीन कायदा संमत झाला। पाकिस्तानच्या कनिष्ठ सभागृहात हा कायदा मंजूर करण्यात आला आणि त्यामुळे आता त्यांना सुनावण्यात आलेल्या फाशीच्या शिक्षेविरोधात कुलभूषण जाधव यांना दाद मागता येईल। याबद्दल अधिक बोलणार आहोत विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम सर आपल्याबरोबर आहेत। उज्ज्वल निकमजी, या निर्णयाकडे आपण कसं बघता? पाकिस्तानला हा मोठा दणका यात शंका नाही। कारण असं आहे की आंतरराष्ट्रीय न्यायालयाने पाकिस्तानला स्पष्ट बजावलं होतं की तुम्हाला व्हिएन्ना कराराचं पालन करावं लागेल आणि कुलभूषण जाधव यांना अपिलाची संधी देण्यात येईल। परंतु आतापर्यंत पाकिस्तानचं कांगारू कोर्ट, मिलिटरी कोर्ट, ज्यांनी एकतर्फी कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा ठोठावली ती, त्यामध्ये त्यांनी असा बनाव केला की कुलभूषण जाधव यांना अपील करायचं नाही आणि म्हणून कुलभूषण जाधव कडनं तसं लिहून घेतलं। प्रश्न असा आहे की कुलभूषण जाधव यांना काउन्सलर ऍक्सेस जो इन्स्प्रिट मिळाला हवा तो देखील त्यांनी दिलेला नाही आणि म्हणून पुन्हा भारत सरकारला देखील आयसीजे पुढे बाजू मांडावं लागेल। दुसरी महत्वाची बाब म्हणजे की पाकिस्तानच्या बार असोसिएशनने असा ठराव केलेला आहे की कुलभूषण जाधव यांचं कोणी पाकिस्तानचा वकील चालवणार नाही त्यांची केस, मग कुलभूषण जाधव यांना न्याय कसा मिळणार? म्हणून भारतातील वकिलाला भारताने पाठवलं पाहिजे आणि पुन्हा एकदा आपल्याला आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे दरवाजे ठोठावे लागतील। परंतु आज पाकिस्तानला नाईलाजास्ताने त्यांच्या कायद्यामध्ये, तो देखील कांगारू कायदा आहे, त्यात बदल करावा लागला आणि आर्मी मिलिटरीच्या कोर्टच्या न्यायालयाच्या विरुद्ध अपील करता येत नाही असं ती त्यांची घटनेमध्ये जी अवैध तरतूद होती त्याला मात्र चपराक बसलेली आहे आणि पाकिस्तानला खडे बोल हे आंतरराष्ट्रीय न्यायालयाने सुनावल्यानंतर पाकिस्तान सरकारला देखील जाग आली आणि त्यांना त्यांचा कायदा दुरुस्त करावा लागला। ही आपल्या दृष्टीने आज या मितीला आनंदाची गोष्ट आहे। परंतु याच्याने आपण नुसतं आनंदाने होरळून जायचं कारण नाही, कारण कुलभूषण जाधव यांना न्याय मिळण्याकरता देखील आणखी प्रयत्न करावा लागतील। कारण असं आहे की पाकिस्तानच्या कायद्यानुसार देखील जर एखादा कबुली जबाब हा दडपण किंवा बळजबरीने घेतला असेल तर तो कायद्याने मान्य होत नाही आणि म्हणून हा कुलभूषण जाधव यांचा तथाकथित कबुली जबाब हा देखील टिकणारा नाही हे पाकिस्तानच्या लष्करी अधिकाऱ्यांना पूर्ण कल्पना आहे। परंतु या मितीस मी एवढंच म्हणेल की पाकिस्तानला चांगली जोरदार चपराक बसलेली आहे। कायदेशीर वाटा आता कुलभूषण जाधव यांच्यासाठी कोणकोणत्या खुल्या असतील? कुलभूषण जाधव यांना आता या फाशीच्या शिक्षेविरुद्ध अपील करण्याचा अधिकार प्राप्त झालेला आहे आणि त्यामुळे भारत सरकार निश्चित आपल्या वकिलांमार्फत निश्चितपणे कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा देताना जी घिसाडघाईने त्यांनी फाशी दिली आहे ती कशी रद्द होण्यास पात्र आहे हे आपल्याला आता आंतरराष्ट्रीय पाकिस्तानच्या उच्च न्यायालयात दाखवता येईल आणि मला खात्री आहे की पाकिस्तानची जरी सरकार जरी बरबटलेलं असलं तरी पाकिस्तानची न्यायव्यवस्था अद्यापही शाबूत आहे। कारण 4 वर्षापूर्वी कसाबला फाशी दिल्यानंतर मी देखील भारत सरकारच्या ऑफिशियल डेलिगेशन मध्ये इस्लामाबादला गेलो होतो आणि तिथल्या अटर्नी जनरलला देखील भेटलो होतो। त्यांची न्याय पद्धती आणि आपली न्याय पद्धत स्वतंत्र आहे। मला खात्री आहे की पाकिस्तानची न्यायव्यवस्था तिथल्या कुठल्याही दडपणाला बळी पडणार नाही। ज्यावेळेस कुलभूषण जाधव यांना आता दाद करण्याच्या संदर्भातली मुभा मिळते आणि कायद्यात जे काही बदल करण्यात आलेले आहेत या अनुषंगाने आता पुढे आंतरराष्ट्रीय कोर्टात जाण्याच्या दृष्टिकोनातनं भारताची वाटचाल कशी असली पाहिजे? निश्चितपणे भारत सरकार या बाबतीत लक्षपूर्वक बघत असणारच, यात शंका नाही। परंतु कुलभूषण जाधव यांना चांगलं वकील देणं, त्यांना कायद्याचे काय काय, त्यांना काउन्सलर ऍक्सेस देणं म्हणजेच काय की कुलभूषण जाधव यांना आपल्या वकिलांना स्वतंत्रपणे भेटता यायला पाहिजे। कारण जर कुलभूषण जाधव यांचा कपुली जबाब हा कुठल्या दडपणाखाली दिला असं कुलभूषण जाधव यांच्याकडनं कळलं तर तशा रीतीचा युक्तिवाद आपल्याला आंतरराष्ट्रीय न्यायालयापुढे करता येईल। धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल। आपल्याबरोबर विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम होते, त्यांनी या संदर्भातली माहिती आपल्याला देऊ केलेली आहे। हा कायदा बदलल्यानंतर आता पुढे कशा पद्धतीने कुलभूषण जाधव हे पुढे दाद मागू शकता याबद्दलची सविस्तर माहिती देखील देऊ केली आणि आत्ता खरं तर भारताच्या वतीने एक चांगला वकील पुन्हा एकदा पुढल्या वाटचालीसाठी म्हणून देणं आवश्यक आहे। जे जे काही करता येईल कुलभूषण जाधव यांना न्याय मिळवून देण्याच्या दृष्टिकोनातनं ते आता आंतरराष्ट्रीय पातळीवरती आपण करणं फार आवश्यक आहे। यानंतर बातमी आहे औरंगाबादमधनं। औरंगाबादमधील MIMचे खासदार इम्तियाज जलील यांच्या मुलाने घातलेला टी शर्ट जो आहे तो चर्चेचा विषय ठरला आहे। बिलाल जलील
हा इम्तियाज जलील यांचा मुलगा आणि त्यानं मोदींची तारीफ करणारा हा टी शर्ट घातला आणि या टी शर्टवर वा मोदीजी वा असं लिहिलेलं आहे. इम्तियाज जलील हे भाजप आणि मोदींचे राजकीय वैचारिक विरोधक आहेत. मग त्यांच्या मुलाने असा टी शर्ट का घातला हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. या प्रश्नाची उत्तरं खुद्द इम्तियाज जलील आणि त्यांचा मुलगा बिलाल यांनी दिली आहेत. जलील पिता पुत्रांशी खास बातचीत केली आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदामे. माझ्या सोबत आता आहेत MIM चे खासदार इम्तियाज जलील आणि त्यांचा मुलगा आहे बिलाल. दचकू नका, बिलालने इथं वा मोदी वा लिहिलेला आहे, दचकू नका. याचा मागचा एक उद्देश आहे आणि तरुणांची एक भावना व्यक्त करण्याचा एक नवीन फंडा हा आहे, टी शर्ट घालणे, टोपी घालणे किंवा वेगवेगळ्या पद्धतीनं. आता बिलालनी वा मोदीजी वा असं जर म्हटलं असेल आणि तेही खासदार आहेत MIM चे आणि त्यांचा मुलगा मोदीजींची वा वा करतोय का खरंच, का त्याची काय भावना आहे हे समजून घेऊया. बिलाल, हे फार कन्फ्युजन आहे सगळं, काय म्हणणं आहे तुझं नेमकं? मैं क्लियर कर देता हूँ. मैं पहले तो ये बता दूं कि मैं मोदी जी का कोई समर्थक नहीं हूँ, ना ही मैं उनका समर्थन कर रहा हूँ. ये टी शर्ट का मकसद ये है, सार्कैज़म भाषा जो होती है जिसका मतलब आप लिखते कुछ हैं और उसका मतलब कुछ और होता है, ये बहुत समझदार को इशारा काफी है. ये वैसा इसका मकसद है कि तो क्या इशारा देना चाह रहे हैं? मैं इशारा ये देना चाह रहा हूँ कि जब औरंगाबाद के आपके और हमारे खासदार जब पार्लियामेंट में इसका मुद्दा उठा रहे थे, ये कह रहे थे कि आप इस चीज को ज्यादा बढ़ावा मत दीजिए कि आप जो वैक्सीन इस देश से बाहर भेज रहे हैं, इतने देशों में भेज रहे हैं, जब आप बांट रहे थे जैसे हमारे पास वैक्सीन बहुत पड़ा हुआ था, तो तब जब देशवासियों के पास वैक्सीन नहीं था और हमने जब पूरे देश दुनिया भर में बांट दिया था, तो आज अगर वो फिजूल की पॉलिसी अगर हम देश में ही इस्तेमाल कर लेते तो आज ये वैक्सीन का शॉर्टेज नहीं होता. तो मैं उस वैक्सीन के शॉर्टेज को लेकर ही मैं जब वैक्सीन लगवाने गया था तो मैं ये बताना चाह रहा था वाह मोदी जी वाह कि आपकी इस पॉलिसी की वजह से, इस स्टुपिडिटी की वजह से आज हम लोगों को वैक्सीन का शॉर्टेज है. अच्छा, ये टी शर्ट पहन के आप अपने यंग दोस्तों से मिले होंगे, जी जी, उनकी क्या रिएक्शन थी? अरे सबके मेरे कुछ दोस्त हैं जो मोदी के भक्त भी हैं, तो मैं उनको ये बहुत डायरेक्टली बताना चाह रहा था कि तुम 6-7 साल से वाह मोदी जी वाह कर रहे थे, आज उनको वैक्सीन नहीं मिल रहा है, वो तड़प रहे हैं वैक्सीन के लिए, कभी 8-8 किलोमीटर 15-15, 20-20, 40-40 किलोमीटर दूर जा जा के वैक्सीन ले रहे हैं. तो मैं उनको भी बताना चाह रहा था कि आज वाह मोदी जी वाह बोला कि नहीं बोला, क्योंकि वो मोदी जी कुछ भी करें, पार्टी गलत हो सकती है, मोदी जी गलत नहीं हो सकते. ये लोगों के अंदर जो अंधभक्ति है मैं उसको तोड़ना चाह रहा था, उन लोगों को बताना चाह रहा था कि अगर कोई गलत है तो आप उसको उसकी आलोचना कीजिए. और मुझे खुशी होती है कहकर, जो मेरे मोदी भक्त दोस्त थे आज वो मोदी भक्त दोस्त नहीं रहे, आज वो बहुत आलोचना करते हैं मोदी जी की. बिलाल होशियार हो गया है, बिलाल को एज ए यंगस्टर ये समझ में आ रहा है कि क्या सही है और क्या गलत है. और एक मैं समझता हूं ये देश के हर नौजवान के लिए एक बहुत पॉजिटिव साइन होनी चाहिए कि एज ए यंगस्टर आप जो चीज गलत है तो उसको गलत बताइए, जो सही है तो उसको सही बताइए. ऐसा नहीं है कि मेरी हर चीज को वो फेवर करता है करके, जहां पर मुझे उसको ऐसा लगता है कि मैं थोड़ा सा गलत जा रहा हूं तो वो मुझे भी क्रिटिसाइज करता है. सिर्फ मेरे नाम के टी शर्ट निकले नहीं है कि वाह इम्तियाज वाह करके, अगर वो निकल जाएंगे तो शायद हो सकता है वो पहन ले. लेकिन ये है कि एक सार्कैज़म का, जैसा उसने बताया है कि एक तरीका है बताने का, आलोचना करने का, कि आप हर चीज को मतलब कड़े शब्दों के जरिए बताने की जरूरत नहीं है. वाह मोदी जी वाह भी एक अंदाज है कि आपकी पॉलिसीज को, आपके निर्णय का हम क्रिटिसाइज कर रहे हैं, वाह मोदी जी वाह बोल के. यंगस्टर की ही जी स्टाइल है, हा जो फंडा है, जो सोशल मीडिया ज्या पद्धति लोग पसंद करता नहीं करता है, कई लोग करत नहीं, ये नवीन फंडे आता समाज रूढ़ होती अपनी भावना व्यक्त करना. देखिए, बहुत बड़ी फॉलोइंग जो है आज स्टैंड अप कॉमेडियंस की है, और ये मैं समझता हूं कि वाह मोदी जी वाह का जो पहला टी शर्ट है, कुणाल कामरा एक जो स्टैंड अप कॉमेडियन है और जिसके मतलब लाखों में फॉलोवर्स है, वो बहुत अच्छे तरीके से सरकास्टिक वे में है तो वो अपने दिल की बात रखता है और यंगस्टर्स के दिल की बात रखता है कि मतलब कहां गलत हो रहा है, कहां हंसी मजाक करते हुए कर रहे. तो उसने सबसे पहले ये टी शर्ट पहना था और उसके बाद ये हो गया कि वो एक लोगों का तकिया कलाम बन गया है, एक ट्रेंड बन गया है कि इतने सारे आपको YouTube के ऊपर वीडियोस मिलेंगे जो मोदी जी को क्रिटिसाइज कर रहे हैं, लेकिन एंड के अंदर है तो वो यही कहते हैं. जैसा मैं अगर कहूंगा कि इतने सारे वीडियोस हैं जिसका एंड इसी बात के ऊपर होता है कि बोले तो बोले क्या, करे तो करे क्या,
वाह मोदी जी वाह। तो इसका मतलब ये है कि हम क्रिटिसाइज कर रहे हैं लेकिन अपने अंदाज के अंदर कर रहे हैं। सुधीर जाधव सह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद। आणि यानंतर वेळ झाली का ब्रेकची, ब्रेक घेऊयात, पहा फक्त न्यूज 18 लोकमत। ब्रेकनंतर बघूया, नाशिक नंतर आता परभणीत सुद्धा लस घेतल्यानंतर धातू व्यक्तीच्या अंगावर चिटकत असल्याचं समोर आलंय। शहरात राहणाऱ्या गजानन पाटेकर हे 41 वर्षीय युवक जे आहेत, त्यांना लसीकरण त्यांचं झाल्यापासून त्यांच्या अंगावरती लोखंडी साहित्य चिटकत असल्याचा दावा केला जातो आहे। तर नाशिक आणि परभणीतील दाव्याची पोलखोल व्हिडिओ सादर करून अनिसनं केली आहे। तर परभणीतला हा एक मॅग्नेट मॅन आपण बघतोय, नाशिकमध्ये ज्या व्यक्तीच्या अंगावर वस्तू चिकटतात ती व्यक्ती आपल्याला दिसते, आणि दुसरीकडे अनिसने या व्हिडिओमध्ये कशाप्रकारे हे सगळं खोटं आहे किंवा हा दावा जो केला जातो आहे की वस्तू अंगावरती चिकटत आहेत, एक मॅग्नेटिक पॉवर त्या व्यक्तीच्या शरीरात तयार झालेली, हे जे काही सांगितलं जातं हे काही खरं नाही आहे। जर एखादा भांड एखाद्या व्यक्तीच्या अंगावरती आपण दाबून चिकटवलं तर ते चिकटतं, हलक्या वजनाचं भांडं, मग ती चावी असेल, काही कॉईन्स असतील, मग तो चमचा असेल। अनिसाने जे दावे केले जात आहेत मॅग्नेटिक मॅनबद्दलचे, ते दावे कसे खोटे आहेत, किती फोल आहेत हे सांगण्याचा प्रयत्न केला। पण पाहूयात याचबद्दल नेमकं काय घडलं होतं बघा। कोरोना प्रतिबंधक वॅक्सिन घेतल्यानंतर नाशिक इथल्या इस्माला कॉईन घरातील लोखंडी साहित्य चिकटत असल्याचं समोर आलं। परभणीत असाच प्रकार उघडकीला आला। शहरात राहणाऱ्या गजानन पाटेकर या 41 वर्ष युवकानेही लसीकरण झाल्यापासून कॉईन चाव्या आपल्याला चिकटतात असा दावा केला। तर लस घेतल्यानंतर अंगाला भांडी चिटकत असल्याचा दावा अंधश्रद्धा निर्मूलन समितीने खोटा असल्याचं म्हटलंय। अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य सचिव रंजना गवांदे यांनी हा अंधश्रद्धा पसरवण्याचा प्रकार असल्याचं म्हटलंय। हवेच्या दाबाने आणि अंग ओलं असल्याने अशा प्रकारे धातू चिटकत असल्याचं प्रात्यक्षिकच त्यांनी करून दाखवलं। अनिसाच्या राज्य सचिव रंजना गवांदे आपल्याबरोबर आहेत, त्यांनाच आपण विचारूयात। रंजना गवांदे, कितपत तथ्य या गोष्टीत की वॅक्सिन घेतलं म्हणून एक मॅग्नेटिक पॉवर नाशिकमध्ये असणाऱ्या एका इसमाच्या अंगात तयार झाली, परभणीत हे घडताना दिसतंय, नेमकं खरं काय यातलं? खरं तर अभि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं निर्मूलनाचं काम करत असताना नेहमी सांगत असतो की प्रत्येक चमत्कारामागे एकतर विज्ञान असतं किंवा हातचलाख्य असते, ट्रिक असते, युक्ती असते। तर इथे सुद्धा विज्ञान आणि ट्रिक अशा ह्या दोन्ही गोष्टी आहे। प्रत्येक व्यक्तीला जो घाम येतो त्या घामामध्ये जो चिकट द्रव असतो, ज्या सीबीएसएस ग्रंथी असतात त्यातून तो द्राव श्रवत असतो, आणि त्या चिकट द्रावामुळे खऱ्या अर्थाने ह्या वस्तू अंगाला चिकटतात। म्हणजे जेव्हा स्टीलची म्हणजे त्या नाशिकच्या ज्या व्यक्तीने वस्तू चिकटवून दाखवल्या आहेत स्वतःच्या अंगाला वस्तू चिकटतात, तर ती वस्तू तिथे चिकटल्यानंतर ओलसरपणा शरीरावर असतो आणि तो शरीराचा चिकट द्राव ओलसरपणा आणि तिथे ती वस्तू चिकटल्यानंतर तिथे निर्माण होणारी निर्वात पोकळी याच्यामुळे ती वस्तू खऱ्या अर्थाने अंगाला चिकटते। आणि दुसरं एक कारण म्हणजे की जेव्हा एखादी वस्तू गुळगुळीत पृष्ठभागावर जर आपण ठेवली तर ती गुरुत्वाकर्षणामुळे खाली पडते, परंतु इथे हा जो शरीराचा गुळगुळीत पृष्ठभाग आहे तिथे त्यांनी वस्तू चिकटवलेल्या आहेत। म्हणजे गुळगुळीत जेव्हा पृष्ठभाग असतो, मांसल भाग जो शरीराचा आहे तिथे त्वचा लवचिक असते
आता मी जे म्हणाले की द्रव जो पाझरणा आहे तो सुद्धा काही लोकांमध्ये कमी असतो, काही लोकांमध्ये जास्त असतो. आणि दुसरा भाग जो आहे त्वचेला चिकटवण्याचा, त्वचेवर वस्तू ठेवण्याचा, तर त्वचा आणि वस्तूमध्ये 90° कोन जर तयार झाला तर वस्तू घरंगळून खाली पडेल. परंतु ज्या शरीराच्या ज्या भागावर त्यांनी वस्तू चिकटवून दाखवल्या, छाती आणि मान ह्याच्यामध्ये उंच सखल भाग असतो थोडासा, आणि तिथे 90° कोण निर्माण होऊ शकत नाही. साधारणतः 45 ते त्याच्या कमी अंशाचा कोण निर्माण होतो आणि त्याच्यामुळे ती वस्तूचं गुरुत्वाकर्षण बल खाली घसरण्याचं कमी होतं आणि अशा परिस्थितीत त्या वस्तू तिथे चिकटून राहतात. हे वैज्ञानिक सत्य त्याच्या मागे आहे. आणि तिथे म्हणजे आमच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या अंगाला प्लास्टिकच्याही वस्तू चिकटवून दाखवल्या. चुंबकीय बल जर तयार झालं तर प्लास्टिक चिकटण्याचंच कारण नाही. तर हा दावा जो आहे हा पूर्णपणे चुकीचा आहे आणि ही चलाखी आहे असं आमचं मत आहे. म्हणजे हा जो दावा केला जातोय की लस घेतली म्हणून काहीतरी एक मॅग्नेटिक पॉवर तयार झाली, तो सपशेल खोटा आहे. म्हणजे त्याच्या पाठीमागे एक विज्ञान आहे थोडक्यात. पूर्णपणे खोटा आहे. आणि याच्यामधून अनेक आदिवासी भागांमध्ये मी फिरते, काम करते, अनेक लोक आजही असे आहेत की लसीसाठी ते घाबरतात, लस घेत नाहीत. आणि अशा पद्धतीचे दावे जर लोक करायला लागले आणि याच्यातून काहीतरी वेगळंच निर्माण होतं अशी भीती लोकांच्या मनात निर्माण झाली तर लोक लस घेणार नाही. हे समाजाच्या हिताच्या विरोधातली ही कृती आहे असंही माझं मत आहे. तुम्ही जे स्वतः या व्हिडिओमध्ये प्रात्यक्षिक करून दाखवलं हे पण एक लक्षात येतंय की अगदी जड एखादं भांडं, जे भांडं म्हणजे अगदी ताटतं काय अंगावर चिटकत नाही, पण ज्या हलक्या वस्तू आहेत त्या मात्र चिकटताना दिसतात, ज्या पाठीमागे तुम्ही ते घामाचं शास्त्र समजून सांगितलं. बरोबर आहे. अगदी कमी वजनाच्या वस्तू चिकटतात, तिथे जर तुम्ही हंडा चिकटवायला गेलात तर तो चिकटणार नाही. बरोबर. कमी वजनाच्या वस्तू तिथे चिकटतात. बरोबर. पुन्हा एकदा आपल्या जरा प्रेक्षकांना समजून सांगा नेमकं हे शरीर विज्ञान काय आहे आणि कशा प्रकारे हा दावा जो आहे तो खोटा आहे. आपल्या शरीरामधून प्रत्येक व्यक्तीच्या शरीरामध्ये एक घाम येताना घामासोबत एक द्रव चिकट द्रव पदार्थ स्रवत असतो. त्यामुळे शरीराची ओलसरपणा शरीराचा टिकून राहतो आणि त्या ओलसर द्रवावर जर एखादी वस्तू तुम्ही चिकटवली, परंतु ती कुठे की जिथे शरीराचा मांसल भाग आहे आणि ज्याची त्वचा गुळगुळीत आहे, केस नाही, अशा ठिकाणी हा प्रयोग जास्त सक्सेस होतो आणि अशाच ठिकाणी त्या वस्तू चिकटतात. जर आता तुम्ही त्या चुंबकत्व प्राप्त झालं आणि वस्तू चिकटतात असं दावा करणाऱ्यांना जर तुम्ही पायाला चिकटवल्या किंवा कपडे घालून त्यांना टी शर्ट घालायला सांगा, चिकटवून बघा, किंवा त्यांच्या अंगाला पावडर चोळा आणि चिकटवायला सांगा तर त्या चिकटणार नाहीत. तर हा पूर्णपणे दावा खोटा आहे, चुकीचा आहे. त्वचेचा गुळगुळीतपणा, त्वचेची लवचिकता आणि त्वचेवर स्रवणारा द्राव आणि त्वचा आणि वस्तू याच्यात निर्माण होणारा कोण, म्हणजे मी पुन्हा तुम्हाला हे सांगू इच्छिते की आपला छातीकडचा भाग जो आहे, छातीचा पाठीचा जो भाग आणि तो जो आहे त्याच्यात उंचवटा असतो आणि त्याच्यात आणि वस्तूमध्ये निर्माण होणारा कोण म्हणजे 90° कोण असेल असा सरळ, तर ती वस्तू खाली घरंगळेल. परंतु हा कोण असा कोण निर्माण होतो म्हणजे 45° कमी तो कोण निर्माण होतो, म्हणून गुरुत्वाकर्षण तिथे कमी काम करतं आणि ती वस्तू खाली घरंगळत नाही. म्हणजे याला दोन कारण आहेत, वस्तू मध्ये निर्माण होणारा कोण आणि निर्माण होणारा चिकट द्राव आणि वस्तू चिकटल्यानंतर निर्माण होणारी निर्वात पोकळी, अशा ह्या त्याच्या मागची कारण आहेत. लोकांनी ह्या अशा चुकीच्या गोष्टींवर विश्वास ठेवू नये, अशा चमत्काराचे दावे करू नयेत. कारण आता जी कोरोनाची परिस्थिती आहे त्या अशा परिस्थितीत असे दावे करणं आणि जे लोक मुळातच लस घ्यायला घाबरत आहेत त्यांना आपण ह्या लसीपासून वंचित ठेवणं म्हणजे ह्या जो आपत्ती ही निर्माण झालेली याला बढावा देण्यासारखी ही कृती आहे. तर असे दावे कुणीही करू नये आणि आपत्ती खर तर अशा प्रकरणांमध्ये आपत्तीसाठीचा जो कायदा आहे त्या कायद्याअंतर्गत गुन्हे सुद्धा दाखल होऊ शकतात असे जर चुकीचे दावे वारंवार कुणी करायला लागलं तर असे दावे कुणी करू नये अशी समस्त जनतेला माझी विनंती आहे. धन्यवाद रंजना गवांदेजी, फार सविस्तर असं हे सगळं ज्याला आपण खरं तर विज्ञान म्हणा, चमत्कार म्हणा, जे काही म्हटलं जातंय लोकांच्या समोर जे घडताना दिसतंय ते कशा पद्धतीने फोल आहे त्यातलं शास्त्र समजून घ्या, शरीर विज्ञान आहे ते समजून घ्या आणि दुसरी गोष्ट कुठेही मनात
असा प्रश्न निर्माण होऊ देऊ नका. जर मी ही लस घेतली तर माझ्याही शरीरात मग अशा पद्धतीची एक मॅग्नेटिक पॉवर तयार होईल किंवा एक शक्ती तयार होईल, मग मी ती घेऊ नये. हा गैरसमज असता कामा नये. हे निश्चित आहे, हे सत्य आहे की तुम्हाला ती लस घ्यायची, कारण कोरोनापासून जर तुम्हाला स्वतःचा बचाव करायचा असेल तर ही लसच तुम्हाला वाचू शकते. यानंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकप्रिय.